क्षण आहे एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेते अमोल कोहलींची क्रेज, शरद पवारांकडे अमोल कोहलींच्या सभेसाठी होती मागणी. राज ठाकरे यांनी परिवारासह घेतली आई एकवीराचे दर्शन. मावळात कोण मारणार बाजी, सुनील शेट्टी विरुद्ध राज्यमंत्री बाळा भेगडे रिंगणात. आणि अजून 2 दिवस मेघगर्जनेसह जोरदार होणार पाऊस, पुणेकरांनो घ्या काळजी. आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे कार्यकर्ते सध्या एकच मागणी घेऊन येत आहेत. निवडणुका असल्याने पवारांनाही असं वाटायचं की एकतर हे स्वतःसाठी किंवा त्यांच्या नेत्यांसाठी उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली याचं कारण विचारायला आले असावेत. पण प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार आणि अभिनेते असलेल्या अमोल कोहलींना तेवढा आमच्या गावात पाठवा अशी मागणी करत असल्याचं पुण्याच्या जुन्नर येथील उमेदवार अमोल बेनकेसाठी घेतलेल्या सभेत पवार यांनी सांगितलं आहे. शिवरायांच्या भूमी जन्मलेले कोहले कसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेत हे पवार सांगत होते. नागपूर, नांदेड, कोकण या भागात गेलो की केवळ कोहलेनाच मागणी होते. कोहलींची स्तुती करून झाली आणि ते स्वतः मंचावर पोहोचले, मग काय झालं हे तुम्हीच पहा. आज खासदार कोहलींचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात. मी निवडणुकीच्या साठी हिंडतोय. सभा संपल्या लोक एवढं सांगतात साहेब काही करा. म्हणजे काय बाबा काय काम नाही, काम बी काय नाही, तेवढं कोहली साहेबांना पाठवा. म्हणजे भारी काम आहे बाबा. जुन्नरकर म्हणजे एकदम लांब गेलो, म्हणजे आता कुठल्याही ठिकाणी गेलो, नागपूरला गेलो तिथं म्हणतात कोहल्यांना पाठवा, नांदेडला गेलो तिथेही कोहल्यांची मागणी, कोकणात गेलो तिथेही कोहल्यांची मागणी. आम्हाला जुन्नरी माहीत होत. मुंबईमध्ये एकेकाळी कुठल्याही फुलाचं दुकान दिसलं की लोक म्हणायचे कोणाचं दुकान आहे तर जुन्नरीचं दुकान आहे. पण ती फेरी गेली आता. आणि आता जी नवी फेरी महाराष्ट्रात तयार झाली तिच्या अंतकरणामध्ये शिवांचं जुन्नर माहितीये, तसंच कोहल्यांचं जुन्नर सुद्धा लोकांना परिचित आहे. आणि आज त्याचं स्वागत आज लोक करत आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीच्या मुळे आज त्या ठिकाणी शिफ्ट बघायला मिळते. आले वाटत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लोणावळा येथील एकवीरा देवीचं दर्शन घेतले. पत्नी आणि संपूर्ण परिवारासह त्यांनी आज एकवीरा गडावर देवीचं दर्शन घेतलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देवीचं दर्शन घेत विजयासाठी साकडं घातलंय. एकवीरा देवी हे ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत असल्याने कोणतीही शुभकामाच्या आधी ठाकरे कुटुंब नेहमीच देवीचं दर्शन घेतात. आज सकाळच्या सुमारास मुंबईहून ते एकवीरा गडावर पोहोचले आणि सहपरिवारासह दर्शन घेतले. मात्र त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. रश्मी ठाकरे यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आज आपण इथे दर्शन, महाराष्ट्रातील सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आई एकवीरा देवी सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचं कल्याण करेल, मी त्याच्या चरणी आज प्रार्थना केली. धन्यवाद. मावळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरुद्ध भाजप इच्छुक, मात्र राष्ट्रवादीच्या आताचे उमेदवार असलेले सुनील शेळके हे त्यांना टक्कर देणार आहेत. मावळ विधानसभा क्षेत्र हा गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा किल्ला समजला जातो. मागील 2 विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळा भेगडे यांना जनतेने डोक्यावर धरून अक्षरशः नाचवला. मात्र मावळचा इतिहास आहे की दुसऱ्या टर्म नंतर नवीन उमेदवाराला संधी द्यावी. यंदा मात्र असं झालं नाही, त्यामुळे भाजपचे अनेक इच्छुक नाराज झाले आणि विरोधात जाऊन निवडणूक लढवत आहेत. राज्यमंत्री बाळा भेगडे यांची आता हॅट्रिकसाठी प्रयत्न आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी देखील प्राणपणाला लावले आहेत.
अफाट शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय त्यांनी आणि विरोधकांना घाम फोडलाय. येणाऱ्या काळात जनता कोणाला कौल देणार आणि कोण आमदार होणार हे बघणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. शहरात चार दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून येत्या रविवारी सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. पावसाची चिन्हे नाहीत म्हणून रेनकोट छत्रीशिवाय घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली आहे. शहरात 3 ते 5 या काळात एकूण 48 मिलीमीटर पाऊस पडलाय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. आज माधुरी मिसाळ यांची पत्रकार परिषद पार पडली, पाहूयात माधुरी मिसाळ काय म्हणाल्यात. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागते, काहीतरी मिस कम्युनिकेशन झालं असेल आणि म्हणून पंकजाताईंच्या जागी तुम्हाला मला बघण्याची काय म्हणतात दुरावस्था आली. संधी नाही, दुरावस्था आली. तर त्यामुळे पंकजाताईंनी असा निरोप दिला होता की दसऱ्याला मेळावा होतो दर जवळजवळ 30 वर्ष. भगवानगडाला मुंडेसाहेब असताना दसरा मेळावा व्हायचा आणि भगवानगडावर भगवान बाबांचे भक्त हे मोठ्या संख्येने तिथे जमायचे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षीपासून हा मेळावा सावरगडला सुरू झाला. सावरगावचं जे भगवान बाबांचं जन्मस्थान आहे तिथे हा मेळावा सुरू झाला आणि पंकजाताईंनी मला अशी विनंती केली की या दसरा मेळाव्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा हे उपस्थित राहणार आहेत. आणि अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी तरी बघते की दसरा मेळावा जो होतो भगवान बाबांसाठी त्याच्या इतका मोठ्या संख्येने जमूचा कुठंही जमत नाही. म्हणजे आज तागाचे रेकॉर्ड्स भगवान बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीच त्यांचे रेकॉर्ड तोडलेले. आज तागात एवढा मोठा जनसमुदाय कुठंही एकत्रित येत नाही आणि याच्यासाठी पंकजाताईंनी मला विनंती केली की पुण्यामध्ये असे प्रेस हे सगळीकडे, म्हणजे पुण्यामध्ये नाही, जिथे जिथे भगवान बाबांचे भक्त आहेत त्या सर्व ठिकाणी ही प्रेस व्हावी अशी ताईंची इच्छा होती आणि त्यांनी मला विनंती केली. त्यामुळे मी ह्या प्रेसला आज तुम्हाला संबोधित करायला पंकजाताईंच्या वतीने आलेली आहे. भगवानगडावर म्हणजे ज्यावेळेस भगवानगडावर हा मेळावा व्हायचा, मागच्या वर्षी पंकजाताईंनी जेव्हा ठरवलं की सावरगावला भगवान बाबांच्या जन्मस्थानी, आता भगवान बाबांचं काय काम आहे हे तर म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की वंचित आणि ऊसतोड कामगारांसाठी भगवान बाबांनी खूप म्हणजे त्यांना जगायला शिकवलं असं म्हणता येईल की कसं जगावं, आपण आपला हक्कासाठी कसं लढावं हे भगवान बाबांनी शिकवलं आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर पण त्यांना मानणारा मोठा भक्त जनसमुदाय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने पुण्यामध्ये पण त्याची खूप मोठी संख्या आहे आता इलेक्शनच्या काळामध्ये. आणि त्या माध्यमातर्फे या समुदायाला भगवान बाबांच्या भक्तांना हे पोचावं या अपेक्षेनेच फक्त मी तुम्हाला सगळ्यांना आज इथे आमंत्रित केलं. आणि कॅन्टोनमेंट मतदारसंघातून सदानंद शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलाय. तर शेट्टी हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यामुळे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवेंच्याच विरोधात बंडखोरी केल्यामुळे ते विशेष चर्चेत आहेत.
कॅन्टोनमेंट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सदानंद शेट्टी यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. एकीकडे पाहायला गेलं तर काँग्रेसमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि काँग्रेसला घरघरसुद्धा लागलेली आहे. मात्र अशा पद्धतीने अपक्ष उमेदवार प्रत्येकजण जर अपक्ष फॉर्म भरत असेल तर नक्कीच काँग्रेसला जी गळती लागली ती अधिक प्रमाणात होण्याची सुद्धा अजून शक्यता आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार सदानंद शेट्टी आहेत. सर, तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे, एकीकडे तुमच्यासमोर मोठे मोठे आव्हानंसुद्धा आहेत. भाजपचे सुनील कांबळे असतील किंवा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेसुद्धा आहेत, कसं पाहता या सगळ्या निवडणुकीला तुम्ही? कितीही मोठी आव्हानं असली तर या समाजामध्ये, या मतदारसंघामध्ये ज्याचं काम आहे आणि जनतेला जे कामाची गरज आहे तो कामवाला उभा राहिला तर तो निश्चित निवडून जाणार आहे. बरं, पण एकीकडे आपण पाहतो की काँग्रेसला घरघर लागलेली आहे, मोठ्या प्रमाणात गळती होतीये आणि काँग्रेसमध्येच अशा पद्धतीने बंडखोरी होत असेल तर काँग्रेसला अधिक प्रमाणात त्याचा फटका बसेल असं वाटतं का? काँग्रेस पक्षाने असं जाहीर केलं होतं की यंदा फेस चेंज करणार, चेहरे बदल करणार, तरुणांना देणार, कार्यकर्त्यांना देणार, काम करणाऱ्याला देणार. मग हे कुठं गेली व्याख्या? प्रत्यक्षात तिकीटं वाटून घ्यायचं काम झालेलं आहे. प्रत्येक नेत्याने आपापले तिकीटं वाटून घेतलीत. म्हणजे काँग्रेसवर तुमची नाराजी आहे? हो, 100%. बरं, एकीकडे पाहायला गेलं तर शहराध्यक्षांनाच तिकीट दिलेलं आहे, त्यांना तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे असं बरेच म्हणजे काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ते सुद्धा बोलतात. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता आणि अशी बंडखोरी केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की तुमची जी मतं पडणार आहेत तर ते डिवाईड होतील आणि त्याचा फटका इनडिरेक्टली जो आहे तो काँग्रेसलाच बसेल? ते मला माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे, मी कार्यकर्ता आहे आणि जनता कार्यकर्त्याच्या बरोबर आहे. कोणाची मतं डिवाईड होतील, कोणी डिवाईड करण्यासाठी किंवा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पराभव व्हावा यासाठी मी फॉर्म भरलेला नाही. मी निवडून यावं यासाठी मी फॉर्म भरलेला आहे. बरं, आता तुम्ही फॉर्म भरलेलाच आहे तर कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? कॅन्टोनमेंट मतदारसंघ हे अल्पसंख्याक, गरीब, गोरगरीब, झोपडपट्टीवासियांचा, गरीब वस्ती असलेला हा कॅन्टोनमेंट मतदारसंघ आहे. झोपडपट्टीचा मोठा प्रश्न या ठिकाणी, तरुणांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, रेल्वेच्या हद्दीमधल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. पुणे कॅन्टोनमेंटमध्ये 8 वार्ड आहे, तिथल्या कॅन्टोनमेंटच्या कायद्याचा त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचा मोठा प्रश्न आहे. ह्या सर्व गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि झोपडपट्टीचा विकास करायला आश्वासन नाही तर कृतीत मी सदानंद नगर हे देशाला दाखवूनच दिलं आहे की जिथं देशात एक नंबर साधारण नगर रोल मॉडेल झालेलं आहे. आणि मतदारसंघातले आता जिथे इथं मी फिरलो तिथल्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की अशीच पद्धतीची स्कीम आम्हाला व्हावी म्हणून ते प्रयत्न करून मी फॉर्म भरलेला आहे. बरं, सुनील कांबळे जे आहेत भाजपचे ते असतील आणि बागवे असतील तर हे दोन्ही तुमच्या समोर असतील तर तुम्ही हे तुम्हाला आव्हान नक्कीच वाटणार नाही का? म्हणजे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काय काय काम करायचं केलेलं आहे आणि नागरिकांचं प्रत्येकाचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं चॉईस असतो. कसं पाहता पण या सगळ्या निवडणुकीला तुम्ही कसं पाहता? हे दोन नाही म्हणलं तरी आता सध्या भाजपचे वारे आहेतच आणि त्यात सुनील कांबळे भाजपचे आहेत आणि काँग्रेसचे स्वतः शहराध्यक्ष आहेत. कसं पाहता या सगळ्या निवडणुकीला तुम्ही? भाजपचं तुम्ही जे म्हणता की सध्या जोर आहे वगैरे, माझा विश्वास आहे ना, UVM मशीन असल्यामुळे भाजपचं जोर असणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तरी पण आम्ही आव्हान देणार आहोत, तरी पण आम्ही निवडणुकीला सामोर जाणार आहोत जनतेचा प्रश्न घेऊन आणि जनतेनेच सांगितलेलं आहे आम्हाला की तुम्ही लढा आता. बरं, आता तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे, बऱ्याच वरिष्ठांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का किंवा कोणाचा सपोर्टसाठी फोन आला आहे का किंवा माघार घे यासाठी तुम्हाला फोन आला आहे का? अद्याप तर काही नाही आहे पण आल्यानंतर विचार होईल. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे, माघार घेतली जाणार आहे का? नाही, माघार घ्यायचे कारणं अनेक वेगवेगळे आहेत. त्या केसवर त्या मेरिटवर माघार घेतलं जातं. नुसतं फॉर्म भरला म्हणून काही मस्करी केली नाही. आज रस्त्यावर हजारो लोक काल माझ्या मिरवणुकीला होते म्हणून एकदम त्यांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता, ज्यांनी माझा विश्वास ठेवून काल अपक्ष फॉर्म भरायला जे आले त्यांना विश्वासात घेणार, त्यांच्याशी चर्चा करणार. जेव्हा 30 वर्ष मी राजकारणात असताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेतला, अशाच पद्धतीने विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार. कदाचित कार्यकर्तेही म्हणू शकतील माघार घ्या, मग त्यांचं मला ऐकायला लागेल. पण आज सध्या परिस्थिती तरी मी लढणार. हे आहेत कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सदानंद शेट्टी. एकीकडे काँग्रेस नवा चेहरा देणार होता असं बोललं जात होतं आणि त्या दृष्टिकोनातनं यांनी विधानसभेची तयारीसुद्धा केली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने जो चेहरा दिला तर तो चेहरा
प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला तिकीट भेटलं पाहिजे, यांनाही असंच वाटायचं, कारण नवीन चेहरा अपेक्षित होता, लोकांनासुद्धा अपेक्षित होता, मात्र त्याच त्याच व्यक्तींना काँग्रेस नेहमी तिकीट देऊन नक्कीच निष्ठावंतांची खच्चीकरण यामुळे होते असंच सदानंद शेट्टी यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेराव सह मिशन आहे दिनमांडीज पुणे. सर्वाधिक उमेदवारी अर्ज पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात 85, तर सर्वात कमी खडकवासला मतदारसंघात 9 अर्ज आले आहेत. पुणे शहरातील 8, पिंपरी चिंचवडमधील 3 आणि ग्रामीण भागातील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 445 उमेदवारांनी 595 अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवसांची मुदत आहे. रविवारी सुट्टी असल्याने शनिवार आणि सोमवार या 2 दिवसात उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी उमेदवार पुणे शहरातील मतदारसंघात आहेत. सर्वाधिक उमेदवार हे पुणे कॅन्टोनमेंटमध्ये आहेत, तर सर्वात कमी उमेदवार खडकवासला मतदारसंघात आहेत. वडगाव शिरी मतदारसंघात 23, शिवाजीनगरमध्ये 13, कोथरूड मतदारसंघामध्ये 25, पर्वतीत 16, हडपसरमध्ये 22 आणि कसबा मतदारसंघात 15 उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडे आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अजित पवार आणि त्यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मिळून 1,74,42,00,000 संपत्ती आहे. अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावे अधिक मालमत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. अजित पवार यांच्या नावे होंडा एकोड, होंडा CRV, टोयोटो कॅमरे या 3 मोटारी आणि 2 ट्रॅक्टर, 4 ट्रेलर आहेत. त्यांची किंमत सुमारे 89,00,000 आहे. पत्नीच्या नावेही इनोवा क्रिस्टा ही मोटार आणि एक ट्रॅक्टर आहे. पवारांकडे 13,90,000 तर पत्नीकडे 61,56,000 सोने आणि चांदीचे दागिने आहेत. पवार दाम्पत्याच्या नावे सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे शेतजमीन, तर इंदापूर, लोणीकन, जळूची, काटेवाडी येथे बिगर शेतजमीन आणि बांधकामे आहेत. त्याची एकूण किंमत 50 कोटींहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केलेल्या गुन्ह्याचा उल्लेखही अजित पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. अजित पवार यांच्याकडील मालमत्ता काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 27,25,56,000 पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडील ही मालमत्ता आहे. 47,16,47,000 वित्तीय कर्ज आहे अजित पवारांकडे. 1,05,55,000 पत्नीच्या नावे आहे. 2,68,14,000 रुपये. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अभिनेते अमोल कोहलींची क्रेज, शरद पवारांकडे अमोल कोहलींच्या सभेसाठी होती मागणी. राज ठाकरे यांनी परिवारासह घेतले आई एकवीराचे दर्शन. मावळात कोण मारणार बाजी, सुनील शेट्टी विरुद्ध राज्यमंत्री बाळा भेगडे रिंगणात. आणि अजून 2 दिवस मेघगर्जनेसह जोरदार होणार पाऊस, पुणेकरांनो घ्या काळजी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमांड न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.